कमी कालावधीत राज्याच्याच नव्हे तर देशपातळीवर परिचित झालेत. गल्लीपासून ते अगदी दिल्लीपर्यंत जरांगेंचीच चर्चा सुरू आहे. संभाजीनगरातील एका हॉटेलनं जरांगेंना समर्थन देण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. मनोज जरांगे पाटलांची क्रेज वाढली. मनोज नाव असणाऱ्यांना हॉटेलात मोफत जेवण. चिमुकल्यानं साकारली जरांगेंची वेशभूषा. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. गावगाड्यातील पारावरच्या गप्पांपासून ते मंत्रालयापर्यंत जरांगे हेच चर्चेचा विषय आहे. मराठा समाजासाठी सर्वस्व त्यागलेल्या जरांगेंना भेटण्यासाठी राज्यभरातल्या लोकांची अंतरवालीकडे रीघ लागली आहे. त्यांच्या एका हाकेसरशी गावागावात उपोषण सुरू झाली. जरांगेंची ही मोहिनी एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर राज्यभरात त्यांची क्रेज वाढली आहे. हे आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडचं अमृत हॉटेल. जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी मालक बाळासाहेब भोजने यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. मनोज नाव असणाऱ्या व्यक्तींना इथं मोफत जेवण दिलं जात आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत मनोज नाव असणाऱ्यांना इथं मोफत जेवण मिळणार आहे. फक्त जेवायला येणाऱ्या सर्व मनोज नावाच्या व्यक्तींनी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक आहे. मनोज जरांगे पाटलांचं काम मला आवडल्यामुळं त्यांची जी काम करण्याची पद्धती आणि थोड्या दिवसामध्ये ज्या मराठा समाजाला ज्या पद्धतीने त्यांनी एकत्रित केलं तर त्यांचं काम मला आवडल्यामुळं मी ह्या मनोज नाव देता असेल त्याला आपल्याकडून मोफत जेवण देण्याचा प्रयत्न केला मी दिलेला आणि हा कालावधी आता वाढण्याचा माझा विचार. चिमुकल्यांमध्येही जरांगेंची क्रेज पाहायला मिळते. सोलापुरातील एका शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये पहिलीतल्या स्वराज भांगे या विद्यार्थ्यानं मनोज जरांगेंची वेशभूषा साकारली आहे. इतकंच नाही तर स्वराजनं जरांगेंसारखं भाषण करून उपस्थितांची मन जिंकली आहे. मराठा आरक्षणासाठी प्राणांची बाजू लावून जरांगे लढा देत आहेत. त्यांच्या याच निस्वार्थ आणि खंबीर भूमिकेमुळे ते अनेकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढलाय. सोलापूरहून विश्वभूषण लिमयेंसह डॉक्टर माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.